हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. आली भाऊ बहिणीनो कालच्या जाग्या गाळ्या कशी. पेशंटला डिस्टर्ब नको, त्याच्यामुळे का इकडंच आली. हा, आता सकाळपासून वाढवू झाल्यावर का मी आली. तुमच्या दाजींना खाऊ पिऊ घातलं आणि बसली इथं. ही काय रस्ता इथं आणि ही दवाखाना. ही दिसतंय का हो का ही डिपी, तिथं दवाखाना. मग दाजींना तुमच्या खाऊ पिऊ घातलं आणि म्हणलं आता सलाईन लावली, म्हणलं झोपा जरा आराम करा. आणि आली इथं बाहेर बसली. आता राजू भाऊ म्हणला होता मागून, येतो मी डबा घेऊन दाजींना घेऊन जा जेवायला. आणि त्याच्यात म्हणजे दाजींना खायला घेऊन जा तू पुढं, मी येतो मागून. ते त्यालाच संघ आणायचा होता, दोघंच येणार होतो. पण आली मी मग एकटीच आली. आणि तुमच्या दाजींचं मेडिकल पण नेऊन द्यायचं असतं ना सकाळचं. मग दिवसभराच्या ट्रीटमेंटसाठी मेडिकल लागतं, मग धावपळीचं काम असतं जरा सकाळचं. मग त्याच्यामुळं मग मी आली लवकर. आणि मग त्यांना मेडिकल फिडिकल काही लागतं आहे ती आणून दिलं. आणि मग खाऊ घातलं थोडं बसली. आता हो का इथं निवांत राजभावची वाट बघत. म्हणजे तुमच्या दाजींना खाल्ल्या पिल्ल्याला बघितल्यावर जरा बरं वाटलं. तसं खाता पिता येत आहे बरं का त्यांना भाऊ बहिणींनो. पण कसं आहे आता आपल्या मनात, म्हणजे आपलं मन नाराज झालं कुठं काय झालं तरी आपण त्यांच्या पुढं नाही ना दाखवू शकत. त्याच्यामुळं मी आहे ना त्यांच्या पुढं आपली शांतच बसते, म्हणजे पोरीन पुढं झालं. पण मनातून भाऊ बहिणीनं किती काय झालं तरी दुःख झाल्याशिवाय आहे का, होतच असतं. तरी देवाचा आधार आहे, देवाची साथ आहे आपल्याला भोलेनाथाची. त्याच्यामुळं तुमची पुनमताई हार तर मानणाऱ्यातली नाही हो. आणि विश्वास आहे माझा भोलेनाथावर, की माझा भोलेनाथ माझ्यावर किती जरी संकट आलं ना तरी त्यातून माझं निवारण करणार. लोकांचं काय हो, लोक काय बोलायलाच असतात. आणि राहिली गोष्ट तर मी दवाखान्यात ही कुठं पण व्हिडिओ काढायची तर ती तर मी काढणारच का. तर मला आहे ना एवढाच आधार आहे यूट्यूबचा. यूट्यूबच्या माध्यमातूनच मला काय पैसे भेटतील, त्यातूनच मी माझा आहे ना संसार. लेकरं बाळ झालं, नवरा झालं. आता नवराचं तर काय, नवरा तर दवाखान्यात आहे. दवाखान्याचा पण खर्च भरपूरच येणार आहे भाऊ बहिणींनो. आणि त्यात विषय असा झाला आहे की जर जी गाडीनं धडकावलं होतं ती गाडी जर सापडली असती, ती माणूस सापडला असता तर आपण त्याच्याकडून भरपाई करून घेतली असती. पण आता ती होणार नाही, कारण की गाडीच कोणती होती ही माहीत नाही कोणाला. आणि जी गाडी आपण काल पोलीस स्टेशनला बोलावली ती गाडी ती नव्हती अशी म्हणतात, कारण की त्या गाडीला स्क्रॅच नव्हतं पुढं. आता घटना झाली त्या टायमाला आपण काय तिथं नव्हतो, तुमची पूनमताई तिथं नव्हती. त्याच्यामुळं मी पण काही सांगू शकत नाही, मी पण गप बसली. आणि तुमचं दाजींना त्या टायमाला लागलेलं होतं, त्याच्यामुळं आहे ना दाजींना, म्हणजे आता ज्या टायमाला ही घटना घडली ती गाडी धडकून गेली त्या टायमाला काय झालं की तुमचं दाजी बेशुद्ध तर नाही तर बरं का पडलं, पण ते मार लागल्या झापड तर आली असेल ना. त्याच्यामुळं गाडीवर कशाला कोणी एवढं लक्ष देतं आहे. आणि राहिली गोष्ट तर ज्यावेळेस माणूस रस्त्याने फिरत असतो त्यावेळेस गाडीचा नंबर घेत तर नसतो फिरत, जिथे आपापल्या गणगणीत असतं. भलं ते चार चाकीवाला असू किंवा दोन चाकीवाला असू किंवा दहा चाकीवाला असू, जिथे ज्या ज्या त्याच्या गणगणीतच आपला गाडी चालवत असतोय. कोण कोणाचा म्हणजे ही नसतं. पण आता हे झालं हो का, आलता काळ आलती पण वेळ नव्हती आली. भोलेनाथाने आपली वेळ टाळली, ह्यातच आपल्या म्हणजे देवाचे आभारी आहेत. आणि देवाकडून मागणंच काय असतं माणसाचं जीवनात, आहे ना लेकरं बाळ सगळं आपला संसार सुखी राहावा बस एवढंच. तर कसं आहे हो का, नवरा बायकोची भांडणं तडणं तर भाऊ बहिणीनं होत राहतात. मग नवरा बायकोची भांडणं झाली म्हणून कुठल्याच बायकोला वाटत नाही की आपल्या नवऱ्याबरोबर काय कुठल्या अशा गोष्टी घडाव्या, किंवा कुठल्या नवऱ्याला वाटत नाही आपल्या बायकोबरोबर कुठलं अशा काय वाईट गोष्टी घडाव्या. कुणालाच काय म्हणजे असं वाटत नाही. नवरा बायको येतं, भांड्याला भांडं लागणार. आता बऱ्याच भाऊ बहिणींना त्यात काय टाईम माझी दोषीकार मला पण ठरवलेलं आहे. पण असू द्या, मी काय त्यांना म्हणणार नाही. जे त्यांचं काय त्यांच्या मनात जे विचार होतं ते त्यांनी मांडलं. पण भाऊ बहिणीनं ह्याच्यात तुम्हाला सांगते, काही लोक पार मरणा मरणावर पण कमेंट करतात. अरे का, आम्ही काय दुश्मन आहे का तुमचं? आमची चूक काय, आम्ही फक्त आहे ना यूट्यूबवर व्हिडिओ काढतो.
युट्यूबवर व्हिडिओ काढून युट्यूबच्या माध्यमातून 4 पैसे कमावतो. बस आमची एवढीच चूक आहे, ही चुकी आहे आमची, की आम्ही फक्त युट्यूबवर व्हिडिओ काढतो एवढंच म्हणजे खटाकत आहे ना तुम्हाला. पण एवढं एखाद्याच्या मरणामरणावर कमेंट करणं कितपत योग्य आहे. आज तुम्हाला सांगते, एखादा माणूस एवढं म्हणजे त्याच्यावर वाईट वेळ आलेली, तर त्याच्यात माणसाने कधी पण एखाद्याला मी म्हणते चांगलं बोलता येत नसेल तर वाईट पण नाही बोलावं. तर तुम्हाला सांगते मरणा मारण्यावर काही लोक कमेंट करते ती, म्हणजे कसं वाटतं ती, हा कसं बाय त्यांच्या बुद्धीला कसं पटत असेल ती पटू भाऊ बहिणीनं. मला तर एकदम विशेष वाटतं की बाबा एखादा माणूस दुःखात आहे आणि आपण त्याच्या दुःखाची मजा घेतोय, आपण त्याच्या दुःखावर हसतोय, म्हणजे ते कसं वाटतं. आपल्याला तर कधी नाही जमलं भाऊ बहिणीनं कोणाच्या दुःखावर हसायला. मला एखादा जर माणूस पुढचा दुःखात असला तर मनाने त्याच्यासाठी डोळ्यातून पाणी गळतं. तशी काय भावा बहिणींचे मला म्हणणं आहे की पूनमताई तुम्ही वाईट कमेंटकडे लक्ष देऊ नका. जी चांगल्या कमेंट करतात त्यांचं पण त्यांच्या कमेंट वाचा तुम्ही, त्यांच्या घ्या. भाऊ बहिणीनो मी सगळ्याच्या कमेंट वाचते. जी भाऊ बहीण मनापासून तुम्हाला सांगते आपलं मानून जी कमेंट करतात ना त्यांच्या विषयी मनात एक हीच राहतो ना म्हणजे आदर, की बाबा एखादा माणूस आपल्याला ओळखत नाही म्हणजे आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातूनच बघतोय, तो माणूस आज आपल्याला एवढ्या जीवाच्या पलीकड जीव लावून कमेंट करतो, जीवाच्या पलीकड प्रेम करतोय, ही त्याच्या कमेंटवरूनच दिसतं. एका एका माणसाच्या मनात तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो का तर आम्ही युट्यूबवर व्हिडिओ काढतो त्याच्यामुळं इतका आणि युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावतो, त्याच्यामुळं त्यांच्या मनात इतका आपल्याविषयी क्रोध भरलाय की ती एखादा दुश्मन सुद्धा एवढा क्रोध पाळणार नाही, एवढा त्यांच्या मनात आपल्याविषयी राग भरलेला आहे. पण असू द्या, वरचा परमेश्वर बघणार असतो. वेळ ही सांगून येत नाही, वेळ ही सगळ्यांवर येते, चांगल्या माणसावर पण येते आणि वाईट माणसावर पण येते. पण विषय एवढाच आहे की ज्या वेळेस वेळ येते चांगल्या माणसाची वेळ टळती, त्याची वेळ देव टाळत असतो. पण ज्या वेळेस वाईट माणूस करणारा जो आहे ना पापिष्ट, जो माणूस पाप करतो ना, त्याच्यावर येणारी जी वाईट वेळ आहे ही टळत नाही, ह्याच्यातून देव त्याची सुटका करत नाही. तर कसं आहे भाऊ बहिणीनं, 4 दिवसाची जिंदगी घडीत माणसाला काय होईल सांगता येत नाही. घडीत आता आहे तर घडी बराणी आहे का नाही सांगू शकत नाही. जीवन एकदाच आहे. जो माणूस एखादा पुढचा त्याच्या जे जे पद्धतीनं जगतोय त्याला बी जगू द्या, तुम्ही पण जगा. जीवन आपापल्या पद्धतीनं जगायचं, म्हणजे जी ती आपापल्या पद्धतीनं जीवन जगतोय. जी ती आपापल्या पद्धतीनं जीवन जगतय, कुणी ज्या त्याच्या मर्जीनं ज्याला आवडेल तसं जीवन जगतय. तर मला एवढंच म्हणायचं, कुणाचं नियम कुणावर लागू करू नका. कुणी जर कुठल्या माध्यमातून 2-4-2 रुपये कमवत असलं तर त्याला त्रास देऊ नका. तुम्ही पण त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला आवड असली तर तुम्ही पण अवश्य कमवा. पण ज्याचं त्याचं जीवन ज्याला त्याला जगू द्या आणि आनंदाने जगू द्या. जीवन ही 4 दिवसाचं आहे. ह्यो जन्म काय म्हणतात का नाही पुन्हा नाही, परत काय माहिती कोणत्या जन्माला आपण जातोय. त्याच्यामुळं हो का माणसाचं आहे घडीचं घड्याळ भाऊ बहिणीनो, घडीत आहे तर घडीत नाही. आणि ज्यो तेव्हा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला जसं आवडल तसं. तर कुणाला वाईट बोलून कुणाची मन दुखवू नका आणि कुणाला मारण्यापर्यंत एवढं खाली जाऊन कमेंट करू नका. मारणं मरणं म्हणजे कसं आहे माहितीये का हो का, ही तर आहेच व कावळ्याच्या श्रापाने गुरं मरत नाही ती, बरोबर का नाही. कावळ्याच्या श्रापानं गुरं मरत नाहीत, पण युट्यूबवर आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून एवढी पण दुश्मनी पाळू नका. काय जी मला जी मारण्यापर्यंत जी लोक कमेंट करतात ना, आता माझ्या नवऱ्याला पण मारण्यापर्यंत कमेंट केल्या की जाग्यावर मराय पाहिजे होता असं तसं. अहो दुःख वाटत नाही का, हा माणसाची म्हण आहे, डोंगराआड जावं माणूस पण माती आड जाऊ नाही.
डोंगराड गेलेला कधी पण माघारी येतो, पण माती आड गेलेला कधी दिसत नाही. भांडणं तण जरी झाली, आज माझी रात्री लेकर एवढी रडत होती भावा बहिणींना, तुम्हाला सांगते, म्हणायची मम्मी आम्हाला करमत नाही, आमचा पप्पा घरी नाही. आता मी नवऱ्यापाशी लेकरांपुढं पण नाही, तुम्हाला सांगते भावा बहिणींना, नवऱ्यापुढं पण मी म्हणजे स्वतःला कंट्रोल करते आणि लेकरांपुढं पण करते. पण माझ्या पुरी रात्री रडत होत्या, म्हणले मम्मी आम्हाला आहे ना करमत नाही, आमचा पप्पा घरी नाही. म्हणजे असं काहीतरी चुकल्या चुकल्या हुकल्या हुकल्यासारखं वाटतंय अशा म्हणते त्या पोरी. करमत नाही म्हणते त्या आम्हाला पप्पा नाही घरी, तर आमचा पप्पा दारात हे दिसला तरी आम्हाला आनंद वाटायचा. पण पुरीन पुढं म्हणावं लागतं मला भाऊ बहिणींना काय ना. तसं तर देवाने वेळ टाळलेली आहे आपल्यावरली, पण आता लेख राहित किती केलं तरी त्यांना आई बाप दोन्ही जवळ पाहिजे, दोन्ही जवळ पाहिजे त्यांना, आई बी पाहिजे बाप बी पाहिजे. एवढं जरी आमच्या दोघाचं तुम्ही झालं तरी त्यांनी कधी बापाला टाकून दिला नाही ना कधी आईला टाकून दिला नाही. पण दोन दिवस झालं माझी लेकरं चिता गीती बसते ती घरी, त्यांच्या पुढं मला हसून खेळून राहावं लागतंय भावा बहिणी. मी जर मन खाली खाली घेतलं तर पुरी माया खाली खाली घेते. डोळ्यात पाणी कुणाच्या नाही असं नसतं, नवरा आहे माझा किती केलं तरी, मला तोंडाकडे बघितलं तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी गळत, म्हणजे डोळ्याला पाणी येत आहे तरी पण मी म्हणजे आपले कंट्रोल करते स्वतःला. म्हणजे काय आमची भांडणं तण ही होत असली म्हणजे नवऱ्यावर फार कठोर माया आहे अशी माझी झालंय का. कुठली जरी बायको कशी जरी असली ना तरी तिच्या नवऱ्याला जरी काटा जरी टोचला तरी त्रास तिला होतो, आणि त्यात माझी सोन्यासारखी लेकरं. आज पियाचा वाढदिवस आहे भाऊ बहिणींना, जर नवरा माझा चांगला असता तर कसा का व्हायना, मी लय जरी नाही चांगला केला तरी थोडक्यात थोडका का व्हायना वाढदिवस तिचा साजरा केला असता. पण तिचा वाढदिवस तुमचं दाजी घरी गेल्याच्या नंतर करू आपण. लय नाही चांगला केला तरी आपला घरगुती आणून केक कापू. तुमच्या दाजींचं पण कानावनं वेळ गेलेली आहे, त्याचा पण एक आनंदच आनंदच म्हणू. तर कसं आहे भाऊ बहिणींनो, मला त्या भाऊ बहिणींना एवढंच सांगायचं, त्यांच्या कायांच्या कमेंट वाचल्यावर पण एवढं माझ्या जीवाला कधी म्हणजे एवढं धक्का बसतो की बाबा आज आपल्याला ही माणसं ओळखत नाही तर ही फक्त आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघतात, ही लोक डायरेक्ट आपल्याला जागे मारण्या मारण्याच्या कमेंट करतात, ही म्हणजे एक जीवाला वाईट वाटायसारखीच गोष्ट आहे. आणि राहिली गोष्ट तर आता व्हिडिओ काढायची ही, तर हो का माझ्या घरी काय मी काय खानदानी श्रीमंत नाही भाऊ बहिणींना, खानदानी श्रीमंत नाही किंवा मी जमीन जुमल्यावाली बाई नाही. मला मी एक गरीब परिस्थितीतून पुढं प्रयत्न करून पुढं जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे गरीब महिला आहे मी. आणि एक प्रयत्न आहे माझा यूट्यूबवर की जीवनात मला आहे ना पुढं जाण्यासाठी एक देवाने मला भोलेनाथाने दिलेलं साधन धाडून दिलेलं साधन आहे. नाही तर हो का आजकाल चांगल्याला मार्केट आहे, असं गरीबाला भोळ्या भाबड्याला कोण ओळखतं बा भाऊ बहिणीनो, कोण नाही ओळखत. आता तुम्ही माझं पहिल्यापासून तर व्हिडिओ बघितलेला असत्या यूट्यूब टिकटॉकपासून, माझी परिस्थिती जशी होती तशीच मी आता पण मी आहे ना. व्हिडिओ जी माझा असत्यात एकदम साधं सिम्पलच असत्यात, मी माझ्या जसं माझे घरगुती माझे रियल रियल जीवन जगते त्याच पद्धतीने मी व्हिडिओ काढते. कवा माझा महिन्या सहा महिन्यातनं एकदा मी मेकअप करून व्हिडिओ असतात माझं, नाहीतर रोजचे रोज साधं सिम्पलच व्हिडिओ असतात. चला आता राजूभाऊ येईल भाऊ बहिणींना, हा अपूर्वा पण यायची वाटतं, तिला म्हणलं होतं येऊ नको. आता सकाळी मी भिजत भिजत आली इकडं, पाऊस होता चालू, स्वेटर घालून आली म्हणतरी बरं झालं, नाही तर तुम्हाला सांगते अख्खी भिजली होती.
अख्खी भिजली होती, तशीच भिजत भिजत आली, वड लागली होती तुमच्या दाजी, म्हणजे आता दाजींपाशी कुणी नव्हतं ना रात्री, पण ती म्हणजे रात्रीचं एकटं झोपतेत हो का माझं। आता तुम्हाला सांगते राजभाव आल्या, मी अजून जेवण नाही केलं, 2 वाजत आल्या ते, 1:30-2 वाजत आले, आता जेवण करीन राजभाव आल्यावर। तुमच्या दाजींना तर घातलं खायला पियाला, पण माझी भाऊ बहिणींना काय माझी मनापासून विनंती आहे की भाऊ बहिणींनो असं कुणाला आहे ना जीव जाण्यापर्यंत अशा कमेंट करू नका बरं का। लेकरा बाळाचा बाप आहे, जगू दे त्याला त्याच्या लेकरा बाळा 4 दिवस सुखाचं, माणसाचा घडीचा भरोसा नाही हो। आणि जी भाऊ बहीण मला आहे ना सांगतात ना पूनमताई अशा कमेंटवर लक्ष देऊ नको, त्यांना तर तुमच्या पूनमताईनं हो का कधी पण आदर दिलेलाच आहे। मनापासून खरंच तुमची मी आभारी आहे की तुम्ही देवावानी देवानी मला तुम्हाला माझ्यासाठी धाडलंय की माझ्या सुखा दुखात तुम्ही म्हणजे मी म्हणते ना ऐकूनही कुणाला काय देत घेत, पण तुम्ही मला आहे ना चांगल्या कमेंट करून एक आधार तरी देत आहे। चला मग भाऊ बहिणींनो बाय बाय सगळ्यांना, बसती हिथंच हिथंच जेवते आता, हिथं नाही दाजी पैसे तुमच्या जेवत, हिथंच बसली या, त्यांना सलाईन लावली म्हटलं आराम करा उलसा। बाय बाय सगळ्यांना मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।